सावळे ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत भाजपचा झेंडा फडकलाय. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत संतोष माळी यांची सरपंचपदी निवड झाली आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत यांनी संतोष माळी यांचे अभिनंदन करून ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना सेवा सुविधा पुरविण्याकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही संतोष माळी यांचे अभिनंदन केले. सावळी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा भाजपचाच बोलबाला ठरला आहे. मंगळवारी झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या संतोष माळी यांच्या विरोधात शेकापच्या ज्योती केदारी यांनी अर्ज दाखल केला होता. निवडणूक अधिकारी SS भोरे यांनी या निवडणुकीचे कामकाज पाहिले. या निवडणुकीत भाजपचे संतोष माळी यांना 9 पैकी 6 मते मिळाल्याने ते सरपंच पदावर विराजमान झाले. यानिमित्त संतोष माळी यांच्यावर ग्रामस्थांनी आणि हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय मालणकर, विनोद साबळे, किरण पाटील, प्रवीण खंडागळे, सदाशिव माळी, मारुती माळी, विठ्ठल भंडारकर, दिलीप जाधव, माजी सरपंच डॉ अविनाश कातडे, उपसरपंच भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी माळी, अमृता मस्कर, अश्विनी कुरंगळे, सुजाता माळी यांच्यासह मान्यवर आणि हितचिंतक यावेळी उपस्थित होते. तुमच्या मागे हा गाव तर आहे नाही, पण संपूर्ण पक्ष सुद्धा तुमच्या मागे आहे. पक्षवाले विचारणारे पण तुमच्या मागे आहेत आणि अतिशय चांगलं काम करणारे नेते मंडळी तुमच्या मागे या दिवसापासून उभी राहणार. मी शब्द तुम्हाला देतो तालुका अध्यक्ष म्हणून, जी जी काय कामं असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यामुळे बाजूच्या गावामध्ये देवळुलीमध्ये आम्ही कामं करायला सुरुवात केली, कारण ते लोक आमच्याकडे आले. खरं म्हणजे आपण पण ही सुरुवात जर केलीत आमच्याकडे कामं सांगायची तर काय ना काय कामं आम्ही करू शकतो. आमदार निधी आपण वापरू शकत नसलो तरी जिल्हा नियोजन आहे, 25-15 आहेत, असे अनेक योजना, 50-54 योजना ज्या आहेत त्यानिमित्त आपण संपूर्ण पनवेल तालुका, उरण तालुक्यामध्ये आपण काम या ठिकाणी करू शकतो. आपल्या जी इच्छा तुम्ही तळमळीने ज्या तळमळीने तुम्ही जे आता 2 शब्द या ठिकाणी मांडले ती खरोखर ते होणं गरजेचं. आज तुम्ही 15 आणि 7 22 वर्ष लोकांना संधी दिली, पण मला वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये काय चांगलं झालं तर झालं असेल, पण नंतरच्या काळामध्ये तुमच्याकडं सावळा गाव म्हणजे अतिशय चांगलं गाव म्हणून आम्ही पण मला वाटतं आदर्श ग्रामपंचायत पण मला वाटतं मिळाली होती. तर तशा पद्धतीने सावळे गावाचं नाव पनवेल तालुक्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने गेलं, परंतु आपलेच आहेत ना. माझं त्यांच्याकडे नाही बघितलं तर नाही आपलीच बाई आहे, आपली साडी चोली नाही आली चाली जुनी वापरेल. अशा पद्धतीचं राजकारण या भागामध्ये कित्येक वर्ष झालं, परंतु सरपंच आता तुमच्या मागे आम्ही आहोत. आमदार प्रशांत ठाकूर, रामशेख ठाकूर, महेश भालदी साहेब आहेत. तुम्ही जी जी कामं हातामध्ये घ्याल ती ती कामं लवकरात लवकर.